आम्ही आयच्या कामकाजाक सुरुवात करूया। गंभीर विषय उपस्थित करपाचो आसा। आज सकाळी आम्ही जेव्हा विधानसभेकडे येऊपाक येताले त्यांना खूप जागांचे रस्ते आडले। फोर्स या संघटनेच्या नावाखाला जे काय उपोषणाक बसल्यात ह्या सगळ्या लोकांनी पेरंट्सांक इन्स्टिगेट केले, त्यांना रस्त्यावर हाडले, त्यांच्या बरोबर स्टुडंट्सांक हाडले, लोक जे कामाक वताले त्यांना हाडले आणि सगळ्या गोयात एक घुसपोट माजोवपाचो यत्न केलेलो आसा। म्हजी तुमकां विनंती आसा की आमचो प्रश्नकाळ सोपल्या नंतर खास चर्चे खातीर हो विषय घेवचो आणि या विषयाची चर्चा जावची, कित्याक ह्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन केले सभागृहात आणि इतले असताना सुद्धा हे लोक लॉ अँड ऑर्डर हातात घेऊन पळतात। हाज्या संदर्भात आणखी एक अलाव करचे उलोपाक, दिस इज अ व्हेरी सिरियस मॅटर। शून्य काळा खातीर म्हाका सूचना मेळिल्ली आसा हाजेर। शून्य काळात चर्चा करूंक मेळना, पूण तुम्ही मुद्दाम ह्या विषयाचेर चर्चा करून हाडची अशी मागणी। वेळ दिवप गरज आसा सभापती म्हणून तुम्ही सेपरेटली वेळ दिया। म्हाका दिसता क्वेश्चन ओव्हर जातकीर घेवचो हो विषय, कारण आज सगळ्याच आमदारांनी भोगला हे आणि ही पद्धत झाली ना। बरं आसा, हांव विचार करून। स्पीकर सर, अंडर रूल 49(2) ऑफ द रूल ऑफ द प्रोसिजर अँड कंडक्ट ऑफ द लेगिस्लेटिव्ह असेंब्ली आय रिक्वेस्ट द रिप्लाय ऑफ क्वेश्चन नंबर 5 अनसर्ड शेड्यूल 31/7/2015 मे बी काइंडली पोस्टपोन अँड सेम विल बी रिप्लायड द नेक्स्ट सेशन इन द असेंब्ली। व्हडलं क्वेश्चन आहे तुमको अंडर रूल 49(2) रूल ऑफ द प्रोसिजर ऑफ द कंडक्ट बिझनेस ऑफ लेगिस्लेटिव्ह असेंब्ली I request the reply of the question number 30 and 31 and start schedule 31/7/2015 may be kindly postponed, the same will be replied on 7/8/2015. The reply of the start like number 14C and 11C 5C and 17B has been replaced and re-uploaded. Yes, sir. Under rule 49(2) of rules of procedure and conduct of business of the Goa Legislative Assembly, I seek postponement of unstar allocation number 97 scheduled to be answered on July 31st, 2015 to August 14th, 2015, as the information required to be complied therein is voluminous and will require some more time to scrutinize and scrutiny and compliance. Speaker sir, ani ek don correction zale. Star allocation number 5B, 6C, 9B, 12A and unstar allocation number 34, 61 and 88 questions are corrected and are replaced on 29/7/2015. Speaker sir, star allocation number 1B, 6C, 14B unstar allocation number 75, 76, 106 are corrected and replaced on 37/2015. आम्ही प्रश्नकालाकडे या। स्पीकर सर, अनस्टार नंबर 97 इज पोस्टपोन टू अदर वॉलेट डिग्री सांगले विजय सरदेसाय। स्पीकर सर, आय मे बी परमिटेड टू आस्क स्टार एलिक्यू नंबर 1A। स्पीकर सर, आन्सर तो सायक्लोस्ट आहे। स्पीकर सर, हो जो प्रश्न आहा आज हांव रेज करतां, हो इशू इज अबाउट इफी 2014। एलिजेडली दीस इज अ स्कॅम ऑफ ₹5 crores, अप्रॉक्सिमेटली ₹5 crores। देर इज अ पुलीस कंप्लेंट फायल्ड इन द पेंजीम पुलीस स्टेशन। देर हॅज बीन लॉट ऑफ ह्यू अँड क्राय इन द न्यूज पेपर्स अबाउट दीस अँड आय हॅव आस्क दीस क्वेश्चन नाव। दीस इन्वॉल्व्स द ESG हेडेड बाय अ पर्सन who is otherwise my political opponent, but given the sanctity of the house and the custom that one should not name a person who is not present in the house, I will not name the person. But let me start with the question. Speaker sir, ashe annexer je answer barobar supply kela aje rajin dista ki ESG in 15 dis magle CEO ESG आज 15 दीस मागले पुलिसे कडेन रिप्लाय करपाक 15 एप्रिलाक। एक पुलीस कंप्लेंट फायल जाल्ली 1 एप्रिलाक ह्या इफीचे स्कॅमाचेर। तुमी रिप्लाय दिल्ली आहा 24 जुलय, म्हळ्यार तुमी 3 महिने लेट रिप्लाय दिल्या, असेंब्ली आयल्या म्हणून रिप्लाय दिल्या अशी दिसता।
स्पीकर सर हतुन असता कि तुझे रिप्लायन तुम्ही जे सांगला कि डेकोर एस्टिमेट ईएसजीन 6 कोटी 15 लाखों के टेंडर तुम्ही कॉल के टीपीटी प्रोडक्शन 5 करोड़ 67 लैक्स कोट के तुम्ही ताजे बरोबर नेगोसिएशन केले आणि नेगोसिएशन करून 4 करोड़ 53 लैक्स हजेर हाडले जाऊन पचून बिल सबमिट करताना 5.61 करोड़ बिल सबमिट केले म्हणल्यार 1 कोटी 7 लाख बिल एक्स्ट्रा सबमिट केले. स्पीकर सर आता म्हाका उत्तर तुम्ही दिल्ले आहा की नो प्रायर अप्रूवल वॉज गिवन फॉर दीस नो वर्क ऑर्डर वॉज देर एंड पेमेंट वॉज नॉट डन. आता म्हाका अशें जाय की कॉन्ट्रेक्टर कितें सोशल वर्क करतालो एक्स्ट्रा काम करून काय तो तुमचो कोण सोयरो आशिल्लो आणि असे जर असा झाल्यावर हे पैसे तुम्ही फारीक करतले काय करचे ना आणि फायनल करचे ना हो माझा पहिला सप्लिमेंटरी. स्पीकर सर ऑनरेबल एमएलएन जो क्वेश्चन काढला म्हणजे पोलीस कंप्लेंट असलेली पोलीस कंप्लेंट दुर्गादास कामत याच्या नावाचेर असली त्या कंप्लेंटीक त्यांनी सांगलं तसे पोलिसांना कळवपाक थोडासा वेळ लागला खरी खबर हा पण कंप्लेनीक इमिजिएटली एकदा रिप्लाय केला परत त्यांची एक सेकंड कंप्लेंट आसली त्याचेय बी रिप्लाय केला हो विषय पोलिसान इन्व्हेस्टिगेट करपाक जाय म्हणून आम्ही पोलिसांक त्या प्रमाणे त्यांनी मागला तसे रिप्लाय केले आहा. क्वेश्चन क्वेश्चन स्पीकर सर पॉइंटेड आला फर्स्ट सप्लिमेंटरी 1 कोटी 7 लाख रुपया जे एक्स्ट्रा सबमिट केल्या हे तू फारीक करचोच ना हे म्हाका अश्युरन्स तू दिता काय म्हणून हो माझा प्रश्न आसलो तुवें दुसऱ्याच आन्सर दिला. दोन बिलां आसल्यो एक बिलान तेणी एडिशनल 1 कोटी 7 लाख रुपया दिल्ले ताणें कोट केल्ले 4.53 करोडाचेर नेगोशिएट करून तुमी हाडिल्ले बील ताणें तुका दिले 5 करोड 61 लॅक्स हाजो अर्थ जाता 1 कोटी 7 लाख तुवें एक्स्ट्रा ताणें बील तुका दिलें तुवें म्हणला की हे हाका वर्क ऑर्डर ना प्रायर अप्रुवल ना कांय ना म्हणून तूं आतां ते पयशे दिवचो ना म्हणून म्हाका अश्युरन्स दिता काय ना इतलेंच हांव विचारता. फर्स्ट सप्लिमेंटरी ते बील पार्टीन सर ते केल्या होत्या स्पीकर सर त्यांनी ते बील दिले वाढून त्या खबर आहा आणि मागीर त्याचा रिक्वेस्ट असलं की ऑन साईड ज्यांना कामां करपाची असलेली त्यांना ॲडिशनल कामां कोणीतरी सांगलेली त्याका प्रत्येकाक असे ॲडिशनल काम जर सांगले जाल्यार कमिटी आहा ती कमिटी रेकॉर्ड करता आणि मागीर जर सारखे जस्टिफिकेशन दिले जाल्यार ती बिलां आम्ही क्लिअर करता. पण आता तुम्ही म्हणला प्रायर अप्रुवल ना म्हणून मरे त्याका ॲक्च्युली कमिटीचेच अप्रुवल ना जाल्यार आणि कसले अप्रुवल जाय तुका न्ही म्हणजे ती कमिटी जर मागे अप्रुवल करून देऊ शकता ते रेकॉर्डिंग करून दवरता प्रत्येक एक्स्ट्रा आयटमचा आणि त्या कमिटीन जर ते तू पैसे दिवपाचो आहात तांकां आम्ही ते सारखे व्हेरीफाय केल्याशिवाय पैसे दिवपाचे काय ना ना व्हेरीफाय नाही व्हेरीफाय तुवें करून सांगला की इट हॅज नो प्रायर अप्रुवल इट देर इज नो वर्क ऑर्डर हे तूच म्हणता तुझे रिप्लाय ॲक्च्युली त्याला प्रायर व्हेरीफाय करूनच रिप्लाय दिला न्ही पण एक कंडिशन अशी आहे की जर त्यांच्यानी ॲडिशनल ऑन द स्पॉट किती सांगले झाले एक कमिटी आहे जी कमिटी डिसाईड करू शकता त्यांना पेमेंट आम्ही देऊ शकता की ना त्या जर कमिटीचा रिपोर्ट येलो जाल्यार त्याप्रमाणे त्याचे सोल्युशन काढतील. स्पीकर सर हो पहिला सप्लिमेंटरी झाला आता दुसरं सप्लिमेंटरी असे दिसता की तू त्याला 1 करोड 7 लॅक्स देऊकू शकता आणि ना देऊकू शकता नरोवा कुंजरोवा उत्तर आहात तुझे. आता सेकंड पार्ट इव्हेंट मॅनेजमेंट टेंडर जर तुझं इफी वेबसायटान गेलो तातून जी कामां तुवें दिल्या ती दे सीम टू बी ऑल द वर्क शो दॅट दे आर नॉट पार्ट ऑफ युअर डेकोर वर्क इव्हेंट मॅनेजमेंटान आयिल्ली कामांच परती तुवें दिल्ली आहा आणि ताका तुवें 62 लॅक्स आनी वट दिल्ले आहा कोटेशनां काडून सो वन्स अगेन दीस इज कमिटीन केल्लें म्हणटलो तूं कितले पयशे रे ते आतां 1 कोटी 7 लाख 62 लॅक्स सगळी कमिटीच कितले म्हणून ते बजेट असे जाता 15,000 कोटीचेर पावता ते दीस इज अ स्कॅम आय वॉन्ट टू नो अबाउट दीस 62 लॅक्स सेम वर्क ड्युप्लिकेशन ऑफ वर्क इज इनवॉल्व्ड व्हॉट एक्शन स्पीकर सर व्हॉट एक्शन इज बीन टेकन प्रश्न विचार डू यू एग्री दॅट देर इज अ ड्युप्लिकेशन ऑफ वर्क बिकॉज इफ यू गो बाय द ईएसजी एस्टिमेट्स एज पर द इफी एस्टिमेट्स क्लियर कट कामां दिल्ली आहा प्रश्न विचारलो स्पीकर सर तीच कामां डेकोरान दाखयलेली आहा ती डुप्लिकेशनाचे तू किती करता. स्पीकर सर जर कामां एक फावटी दिल्या उपरांत परत डुप्लिकेशन ऑफ जॉब जर दिसता आणि ते जर क्लियर झाले जाल्यार डेफिनेटली डबल पेमेंट आम्ही केन्नाच करचे ना आणि ऑडिट रिपोर्ट येतात त्याप्रमाणे म्हाका दिसता हे सगळे क्लियर जाऊ शकता डबल पेमेंट कोणाकच जावचो ना डुप्लिकेशन ऑफ जॉब जरी आसले विदाउट वर्क ऑर्डर कोणाक कामांक दिल्ली आहा जाल्यार त्याचेर आम्ही कांयच पेमेंट करचे ना. स्पीकर सर थर्ड सप्लिमेंटरी आहा
थर्ड सप्लिमेंटरी दोनूय तुवें उतरां सारकी दिवंक ना, हांव तुका लास्ट कितें तें सांगता. आतां थर्ड सप्लिमेंटरी इज ऑन ट्रॅवल. स्पिकर सर, ट्रॅवल जें आहा हें ट्रॅवलाचेर खूब हाजेर कंट्रवर्सी जाल्ली आहा. 2012 पुरुषोत्तम भगवान असोसिएट्स म्हणून तांणी 5.11% डिस्कावंट दिलो आनी तुमी तांकां काम दिलें. 2013 सेम मनशाक तुमी काम एक्सटेंड केलें विदाउट टेंडरींग आनी ताजेर तुवें रिप्लाय दिला चीफ मिनिस्टर हॅज सॅड म्हणून. सो इज द चीफ मिनिस्टर द ऑथॉरिटी टू वेव टेंडरींग कंडिशन्स? इज दीस अलावड बाय युअर डिपार्टमेंट? आतां मेन क्वेश्चन, 2014 एक ट्रॅवल इंडस्ट्रीन UN क्राय जालो आनी टेंडर तुवें केलो, परतें एक्सटेंड केलें ना. तातूंत फोणेचो धवळीकार गेव यू 3% डिस्कावंट. ट्रेड विंग्स म्हणटा तो हांगेलो काल्लू सालमेलालो भावजी कोटेड 10% डिस्कावंट आनी पुरुषोत्तम भगवान गेव यू 8% डिस्कावंट. स्टील वेन इट वॉज रिपोर्टेड, वेन इट वॉज फेड इन टू द कंप्युटर, 3% डिस्कावंट दिलो तो 0.3% डिस्कावंट केलो स्पिकर सर. 10% डिस्कावंट दिलो तो 0.10% केलो आनी ताजो 8% आहा तो 8% दवरला आनी ताका काम दिलें. ताजे पयलीं तुवें टेंडर कॅन्सल केलो, सेकंड तुवें सगळीं कंडिशनां वेव केलीं आनी जे मनशाक तुवें टेंडर दिलो तो एअर इंडियन डिफॉल्टर आहा टू द पॉयंट ऑफ 1.47 crores. ताका IAITA म्हणटा तें आहा, ताणें ब्लॅकलिस्ट केल्लो आहा. आनी तो सेम मनीस तुमी जर्मनी ट्रीप सगळे भोवंक गेल्ले तांच्यो तिकिट्यो काडपी तोच मनीस म्हणटा, तुका हांव वळख करून दिता ताजी. आतां हांव मागता की हे इशून तूं खोलायेन इन्क्वायरी करतलो, कित्याक क्लियर कट कितें इलिगेलिटी आहा ती तुका हांवें स्पेल आवट केल्ली आहा स्पिकर सर. स्पिकर सर, ऑनरेबल MLA जें सांगलां की 3 आयटमाचेर डिस्कावंट दिल्या उपरांत कितें मॅनिपुलेट केलां म्हणून, तेचेर जर हांव भायर कडेन लक्ष घालून तें जर तशें आसत जाल्यार तेचेर 100% हांव कितें तर